हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे छान असाल, मस्त असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वस्थ असाल. तर आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि रेसिपीचं नाव आहे सळोई. तर बंजारा समाजामध्ये सळोई असं म्हणतात. तर चला मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी आतड्या, ओझरी आणि फुप्फूस हे सम प्रमाणात घेतलेलं आहे. फुप्फूस तुम्ही कमी घेऊ शकता. हे टोटल 3 पाव आहे आणि 1 वाटी रक्ती. तर आपल्याला आतड्या, ओझरी हे सगळं पहिले वाफवून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी पहिले वाफवून स्वच्छ धुवून घेते, तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया. 6 मिरच्या आणि 1-8 लसणाच्या पाकळ्या छान वाटून घ्यायच्या आहेत. आणि कुकर गरम करून ह्यामध्ये मी तेल टाकलं, 1 चमचा तेल. ह्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊयात हिरवी मिरची आणि लसणाचं, हे परतून घेऊयात. आणि ह्यामध्ये मी काही सुके मसाले ॲड करणार आहे. तुम्ही हवं तर स्किप करू शकता तिखट, लाल तिखट कमी करू शकता तुम्ही. तर मी इथे 1 चमचा लाल तिखट आणि हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये हे आतड्या आणि हे ओझरी टाकून घेऊयात. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी पहिले वाफवून. तर मी हे कुकरमध्ये टाकून घेते आणि छान मिक्स करून घेऊयात. तर मी छान मिक्स करून घेते आणि आता ह्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहे. आणि कुकरचं झाकण लावून 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आतड्या सॉफ्ट शिजल्या पाहिजे, कारण शिजत नाहीत आतड्या म्हणून. तर जी रक्ती आहे ह्यामध्ये मी 1/4 वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. तर हे छान मॅश करून घ्यायचं आहे आणि पातळ असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान मॅश करून घेऊयात आपण. तुम्ही पाहू शकता तर इकडे मी तोपर्यंत 7 शिट्ट्या झालेल्या आहेत, आपण पाहून घेऊयात. तर छान शिजलेले आहेत आतड्यांचे. तर आता ह्यामध्ये आपण ती रक्ती ॲड करून घेऊयात. आणि सतत फिरवत राहायचंय, मिक्स करत राहायचंय, कारण मग गाठी नको व्हायला म्हणून रक्ती टाकल्यानंतर. छान मिक्स करत राहायचंय. तर तुम्ही पाहू शकता मिक्स करून झालेलं आहे. आपण ह्यानंतर 5 ते 7 मिनिट परत छान मीडियम फ्लेमवरती, म्हणजे स्लो फ्लेमवरती छान शिजून घ्यायचं आहे, कारण रक्ती शिजली पाहिजे म्हणून. तर मी 5 ते 7 मिनिट छान शिजवून घेते आणि मग तयार आहे आपली रेसिपी. पाहू शकता तुम्ही, खूपच टेस्टी लागते फ्रेंड्स. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेलच. तर पाहू शकता तुम्ही, खूपच डिलिशियस अशी रेसिपी तयार होते. तर रेसिपी जर आवडली असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.